Dear student, today we will see Science and Technology Part 2, 4th lesson, Environmental Management. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान भाग 2, चौथं प्रकरण एनवायरमेंटल मॅनेजमेंट, पर्यावरणीय व्यवस्थापन त्या ठिकाणी पाहणार आहोत. इन इट वी विल सी इकोसिस्टीम रिव्ह्यू. याच्यामध्ये आपण परिसंस्था पुनरावलोकन, एनवायरमेंट अँड इकोसिस्टीम, पर्यावरण व परिसंस्था संबंध, एनवायरमेंट कॉन्झर्वेशन, पर्यावरण संवर्धन, एनवायरमेंट मॅनेजमेंट, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट, त्यानंतर जैवविविधतेचे असणारे काही संवेदनक्षम क्षेत्र जे आहे तर ते क्षेत्र आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यासाठी पहा, मागचं आपल्याला त्या ठिकाणी आठवायचं आहे. कॅन यू रिकॉल, थोडंसं काय करायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी आठवण्याचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज इकोसिस्टीम, विच आर इट्स डिफरंट कॉम्पोनंट्स. परिसंस्था म्हणजे काय आणि तिचे असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक त्या ठिकाणी कोणते, पहा काय सांगता येईल. इन एनी एन्व्हायरमेंट देअर आर बायोटिक अँड अबायोटिक कॉम्पोनंट्स. कोणतीही परिसंस्था जर आपण त्या ठिकाणी जर घेतली तर त्याच्यामध्ये जैविक आणि अजैविक अशा प्रकारचे घटक त्या ठिकाणी असतात. जैविक म्हणजेच त्या ठिकाणी सजीव आणि अजैविक म्हणजे निर्जीव घटक जे आहेत तर ते निर्जीव घटक त्या परिसंस्थेमध्ये असतात. देअर आर इंटरॅक्शन्स अमंग दोज कॉम्पोनंट्स. आणि हे जे असणारे काही जैविक अजैविक अशा प्रकारचे असणारे काही घटक जे आहेत तर त्या घटकांमध्ये आंतरक्रिया जे आहे तर त्या आंतरक्रिया त्या ठिकाणी घडून येताना दिसते. ऑल सच इंटरॅक्शन्स मेक अन इकोसिस्टीम. आणि अशा प्रकारच्या ह्या सर्वच्या सर्व असणाऱ्या ज्या काही जैविक अजैविक घटकामध्ये घडून येणाऱ्या ज्या काही आंतरक्रिया ज्या आहेत तर त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो, इकोसिस्टीम, परिसंस्था ज्या आहेत तर ती परिसंस्था त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. मग त्याच्यातलाच क्वेश्चन होता की विच आर इट्स डिफरंट कॉम्पोनंट. तिचे असणारे काही विविध घटक जे आहेत तर ते विविध घटक कोणते, काय सांगता येईल. द डिफरंट कॉम्पोनंट्स इन द इकोसिस्टीम आर ॲज फॉलोज. परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थेमध्ये असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक खालीलप्रमाणे. त्याच्यापैकी पहिला घटक आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे, अबायोटिक कॉम्पोनंट्स. तर अबायोटिक कॉम्पोनंट्स म्हणजे कोणते, तर निर्जीव अशा प्रकारचे घटक. निर्जीव घटकांमध्ये काय सांगता येईल आपल्याला, एअर, हवा, त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल वॉटर, पाणी, त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला सांगता येईल सॉइल, जमीन, त्याच्यानंतरचा सनलाईट, सूर्यप्रकाश, त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल टेम्परेचर, याला आपण म्हणतो तापमान, त्याच्यानंतर ह्युमिडिटी म्हणजेच काय म्हणतो त्याला आपण आर्द्रता. अशा प्रकारचे हे जे काही निर्जीव घटक जे आहेत तर ते निर्जीव घटक मिळून त्या ठिकाणी अबायोटिक अशा प्रकारचे असणारे काही कॉम्पोनंट जे आहेत तर ते कॉम्पोनंट त्या ठिकाणी म्हणताना दिसतात. अशाच पद्धतीनं आपल्याला त्याच्यामध्ये असणारे जे काही बायोटिक असणारे जे काही कॉम्पोनंट जे आहेत ज्याला आपण त्या ठिकाणी सजीव अशा प्रकारचे घटक त्या ठिकाणी म्हणणार आहे. आता सजीवांमध्ये सर्वसाधारणपणे ऑल टाईप्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे याच्यामध्ये सर्व प्रकारचे असणारे जे काही सजीव. आता त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसते की बॅक्टेरियांचा समावेश त्या ठिकाणी असणार आहे, म्हणजे असणारे जे काही जीवाणू जे आहेत तर ते जीवाणू असू शकतील. फंगी म्हणजेच त्याच्यामध्ये बुरशी जे आहेत तर त्या बुरशींचा समावेश होऊ शकतो. त्याच्यानंतर असणारे जे काही प्लॅन्ट्स असतील, वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पती आणि असणारे जे काही प्राणी म्हणजे हे सर्वच्या सर्व असणारे जे काही सजीव घटक जे आहेत तर त्या सजीव घटकांचा त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते बायोटिक फॅक्टर जे आहेत तर त्या बायोटिक फॅक्टरमध्ये समावेश जो आहे तर तो समावेश त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन पहा की विच आर द टाईप्स ऑफ द कंज्युमर, म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी भक्षक जे आहेत तर त्या भक्षकांचे प्रकार कोणते, आता काय काय सांगता येईल. पहिलं आपल्याला सांगता येईल प्रायमरी कंज्युमर, कोणतं म्हटलेलं आहे प्रायमरी कंज्युमर ज्याला आपण त्या ठिकाणी प्राथमिक भक्षक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. दुसरा आहे सेकंडरी कंज्युमर ज्याला त्या ठिकाणी आपण द्वितीय भक्षक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो.
तिसरा आहे तर तो त्या ठिकाणी टेरिटरी काय म्हटले टेरिटरी कंज्युमर आर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द अपेक्स कंज्युमर ज्याला त्या ठिकाणी तृतीय अशा प्रकारचं भक्षक किंवा अपेक्स कंज्युमर त्या ठिकाणी म्हटलेले म्हणजे या ठिकाणी तीन प्रकार आपल्याला त्या ठिकाणी भक्षकांचे दिलेले पहिला दिलेले प्रायमरी कंज्युमर दुसरा आहे सेकंडरी कंज्युमर तिसरा आहे टेरिटरी और अपेक्स कंज्युमर त्याच्यानंतर त्याच्यामध्येच बघा पुढे की व्हॉट आर देअर क्रायटेरिया फॉर देअर क्लासिफिकेशन हे जे प्रकार जे आहेत भक्षकांचे असणारे जे काही प्रकार जे आहेत तर ते प्रकार कशावर अवलंबून आहेत तर काय सांगता येईल पहा की दीज टाईप्स आर अकॉर्डिंग टू द ट्रॉपिक लेव्हल टू विच इट बिलॉंग्स जे यांचे असणारे जे काही भक्षकांचे असणारे जे काही प्रकार जे आहेत तर ते प्रकार त्यांचे असणारे ते काही ट्रॉपिक लेव्हल जे आहेत कोणत्या ट्रॉपिक लेव्हलला त्या ठिकाणी आहेत म्हणजे प्राईम खालच्या स्तरावर आहेत प्रायमरीला आहेत सेकंडरीला आहेत की त्या ठिकाणी टेरिटरी आहेत याच्यावर त्यांचे असणारे काही प्रकार जे आहेत तर ते प्रकार त्या ठिकाणी अवलंबून आहेत त्याच्यानंतर पुढे व्हॉट मे बी द रिलेशनशिप बिटवीन द लेक अँड द बर्ड्स ऑन द ट्री की झाडावरील असणारा जो काही पक्षी आणि त्या ठिकाणचा असणारा जो काही तलाव याच्यामध्ये काय संबंध असावा आता काय सांगता येईल द बर्ड्स ऑन द ट्री डिपेंड्स ऑन द ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स इन द लेक फॉर देअर फीडिंग आपल्या लक्षात येतं नसते की झाड जे आहे तर त्या झाडावर असणारा जो काही पक्षी जो आहे तर तो पक्षी तो असणारा जो काही तलाव जो आहे तर त्या तलावामध्ये असणारे ते काही ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम म्हणजे जलीय प्राणी जे आहे तर त्या जलीय प्राण्यांवर अन्नासाठी त्या ठिकाणी तो अवलंबून असतो बर्ड स्टे ऑन द ट्री पक्षी जो आहे तर तो पक्षी काय करताना दिसतो झाडावर राहताना दिसतो विच आर इन द व्हिसिनिटी ऑफ द लेक आणि हे जे काही झाड जे आहे तर ते झाड कुठे आहे तर तळ्याच्या शेजारी त्या ठिकाणी आहे सो दॅट इट इज इझियर फॉर देम टू कॅप्चर फिशेस फ्रॉग्स एक्सेट्रा पुन्हा एकदा ऐका की पक्षी जो आहे तर तो पक्षी त्या ठिकाणी झाडावर आहे हे जे काही झाड जे आहे तर ते झाड ते असणारं जे काही तळं जे आहे तर त्या तळ्याच्या शेजारी आहे की जेणेकरून तो असणारा जो काही पक्षी जो आहे तर त्या पक्ष्याला ते असणारं जे काही तळं जे आहे तर त्या तळ्यामध्ये असणारे जे काही मासे असतील किंवा बेडूक असेल हे त्या ठिकाणी पकडणं त्याला त्या ठिकाणी सोपं जाताना दिसतं दे मस्ट ऑल्सो बी युजिंग द सेम लेक वॉटर फॉर द ड्रिंकिंग त्याचबरोबर हे जे काही पक्षी जे आहेत तर ते पक्षी काय करताना दिसतात तर ते असणारे जे काही तळं जे आहे तर त्या तळ्याचा वापर त्या ठिकाणी पिण्या पाणी जे आहे तर ते पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी करताना दिसतात त्याच्यानंतरचा फोर्थ क्वेश्चन दिलेलं आहे पहा की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द फूड चेन अँड फूड वेब म्हणजे अन्न साखळी आणि अन्न जाळं याच्यामध्ये काय फरक आहे आता काय सांगता येईल इन एव्हरी इकोसिस्टीम देअर आर ऑलवेज इंटरॅक्शन बिटवीन प्रोड्युसर कंज्युमर अँड डिकम्पोजर कोणती आपण त्या ठिकाणी परिसंस्था जी आहे तर ती परिसंस्था जर घेतली तर त्या परिसंस्थेमध्ये प्रोड्युसर म्हणजे उत्पादक कंज्युमर म्हणजे त्या ठिकाणी आपण त्याला ग्राहक त्या ठिकाणी म्हणणार आहे डिकम्पोजर विघटक या तिघांमध्ये काय होताना दिसते अनुन्यक्रिया जी आहे तर ती अनुन्यक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते धीस सिक्वेन्स ऑफ फीडिंग इंटरॅक्शन इज कॉल्ड फूड चेन आणि या ठिकाणी जे काही असणारे जे काही फीडिंग इंटरॅक्शन जे आहेत म्हणजे खाण्याची जी काही अन्न प्रक्रिया जी आहे तर त्या अन्न प्रक्रियेचा असणारा जो काही क्रम जो आहे तर त्या क्रमाला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले फूड चेन अन्न साखळी त्या ठिकाणी म्हटलेले आपण नवीला त्या ठिकाणी पाहिलेले आता याच्यानंतर पुढे आपल्याला काय सांगता येईल की इन एव्हरी फूड चेन देअर आर लिंक्स बिटवीन 4 to 5 ट्रॉपिक लेवल्स कॉन्स्टिट्यूटिंग द प्रोड्युसर प्रायमरी कंज्युमर सेकंडरी कंज्युमर टेरिटरी कंज्युमर एक्सेट्रा काय सांगता येईल की सर्वसाधारणपणे कोणतीही अन्न साखळी जर आपण जर घेतली तर त्याच्यामध्ये 4 to 5 प्रकारच्या ट्रॉपिक लेवल त्या ठिकाणी असतात आणि हे जे काही ट्रॉपिक लेवल जे आहे तर त्या ट्रॉपिक लेवलमध्ये आपल्याला प्रोड्युसर म्हणजे त्या ठिकाणी उत्पादक प्रायमरी कंज्युमर प्राथमिक अशा प्रकारचा भक्षक द्वितीय भक्षक तृतीय भक्षक अशा प्रकारचे असणारे जे काही साखळी जे आहेत लिंक जे आहेत तर ती लिंक त्या ठिकाणी प्रत्येक अन्न साखळीमध्ये त्या ठिकाणी असते द लिंक ऑफ द फूड चेन्स आर इन लिनियर सिक्वेन्स या ठिकाणी अन्न साखळीचे असणारे जे काही लिंक जे आहेत श्रृंखला जी आहे तर ती श्रृंखला त्या ठिकाणी सरळ
गतीनं किंवा सिक्वेन्सनं क्रमानं त्या ठिकाणी असते. बट फूड वेब इज ए कॉम्प्लेक्स नेटवर्क ऑफ द मेनी स्मॉल फूड चेन्स. परंतु या ठिकाणी आपण अन्नजाळं जे आहे तर त्या अन्नजाळ्याचा जर विचार जर केला नवीच आपल्याला त्या ठिकाणी आठवतं आहे तर अन्नजाळं जे आहे तर ते मात्र त्या ठिकाणी जटिल अशा प्रकारचं त्या ठिकाणी जाळं त्या ठिकाणी असतं की ज्याच्यामध्ये अनेक अशा प्रकारच्या छोट्या छोट्या अशा प्रकारच्या अन्न साखळ्या त्याच्यामध्ये असतात. इनफॅक्ट फूड वेब इज द कलेक्शन ऑफ मेनी स्मॉल फूड चेन्स. प्रत्यक्ष आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की अन्न जाळं म्हणजेच त्याच्यामध्ये अनेक अशा प्रकारच्या असणाऱ्या जे काही छोट्या छोट्या असणाऱ्या जे काही अन्न साखळ्या जे आहेत तर त्या अन्न साखळ्यांचा समूह त्या ठिकाणी असतो. दस व्हेन मेनी फूड चेन्स आर इंटरवोव्हन दे फॉर्म द फूड वेब. म्हणजे अनेक अशा प्रकारच्या अन्न साखळ्या ज्या आहेत तर त्या ज्या वेळेला एकत्र त्या ठिकाणी येताना दिसतात तर त्याच्यापासूनच आपल्याला त्या ठिकाणी काय होताना दिसतं की सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी अन्न जाळं जे आहे तर ते अन्न जाळं त्या ठिकाणी तयार होताना दिसते. एवढा असणारा जे काही भाग जो आपण तो पण नववीला त्या ठिकाणी पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे पहा की थिंक अँड आन्सर, विचार करायचा आहे आणि उत्तर द्यायचे. आता काय सांगितलेले की राईट द नेम अँड कॅटेगरी ऑफ द इच कॉम्पोनंट शोन इन द फिगर. जे काय आपल्याला फूड चेन दाखवलेली अन्न साखळी दाखवलेली तर त्याच्यामध्ये चित्रामधील प्रत्येक घटक जो आहे तर तो कोणत्या प्रकारामध्ये मोडतो तर ते आपल्याला काय करायचं आहे तर ते त्या ठिकाणी दाखवायला सांगितलेले. पहा की पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत असते की बाय युटिलायझिंग सोलर एनर्जी द ग्रीन प्लॅन्ट्स परफॉर्म फोटोसिंथेसिस. या ठिकाणी सूर्य आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेले आणि या सूर्याचा वापर करून वनस्पती काय करताना दिसतात, प्रकाश संश्लेषण जे आहे तर त्या प्रकाश संश्लेषणची प्रक्रिया त्या ठिकाणी करताना दिसतात. दस दे आर प्रोड्युसर ऑफ द फूड चेन. ही जी काही अन्न साखळी जी आहे तर त्या अन्न साखळीमध्ये या ज्या काही असणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पती काय असणारे प्रोड्युसर त्या ठिकाणी असणार म्हणजे उत्पादक त्या ठिकाणी असणार आहे. धिस फूड इज कंझ्युम्ड बाय द ग्रास ऑपर. आणि हे जे काही वनस्पतीने तयार केलेलं जे काही अन्न जे आहे तर ते अन्न काय करता दिसतो या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसतं की नागतोडा जो आहे तर तो नागतोडा त्या ठिकाणी खाताना दिसतो. दस इट इज द प्रायमरी कंझ्युमर. आणि म्हणून हा जो काही नागतोडा जो आहे तर तो नागतोडा काय सांगता येईल आपल्याला, प्राथमिक अशा प्रकारचा कंझ्युमर त्या ठिकाणी सांगता येईल म्हणजे खाणारा त्या ठिकाणी सांगता येईल, ग्राहक त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पुढे फ्रॉग इज द सेकंडरी कंझ्युमर ॲज इट डायट कन्सिस्ट ऑफ द इन्सेक्ट लाईक ग्रास वापर. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला बेडूक त्या ठिकाणी दाखवलेला आहे. हा जो असताना तर काही बेडूक जो आहे तर तो बेडूक काय आहे, अन्न साखळी जे आहे तर त्या अन्न साखळीमध्ये सेकंडरी कंझ्युमर आहे, तृतीय अशा आपलं द्वितीय अशा प्रकारचा त्या ठिकाणी भक्षक त्या ठिकाणी असणार आहे. कारण हा जो काही असणारा जो काही बेडूक जो आहे तर तो बेडूक काय करताना दिसतोय या ठिकाणी असणारा जे काही नागतोडा जो आहे तर त्या नागतोड्याला त्या ठिकाणी तो खाताना दिसतो. पुढे पाहता स्नेक इज ए टेरिटरी कंझ्युमर ॲट इट फीड्स ऑन द फ्रॉग. या ठिकाणी आपल्याला लक्षात येत असतं की साप जो आहे तर तो साप काय असणार आहे, टेरिटरी कंझ्युमर म्हणजे त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे ज्याला आपण त्या ठिकाणी तृतीय भक्षक त्या ठिकाणी म्हणणार आहे. का म्हणणार आहे तर हा जो काही साप जो आहे तर तो साप काय करताना असतो, बेडूक जो आहे तर त्या बेडकाला त्या ठिकाणी खाताना दिसतं. व्हाईल द हव्याक्स म्हणजे या ठिकाणी आपल्याला हव्याक त्या ठिकाणी दाखवलेले ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो की घार म्हणू शकतो किंवा सर्वसाधारणपणे अशा प्रकारचा जो काय हव्याक जो आहे तर तो हव्याक काय करताना दिसतो पहा, इट किल्स द स्नेक अँड फीड वन इट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसतं की घारीसारखा असणारा जो काही प्राणी जो आहे तर तो घारीसारखा प्राणी काय करताना दिसतोय, तर या ठिकाणी असणारा जो काही साप जो आहे तर त्या सापाला त्या ठिकाणी खाताना दिसतो आणि म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे अपेक्स कंझ्युमर्स त्या ठिकाणी म्हणणार. पुढे लास्ट पिक्चर इन द फूड चेन ही जी काही चित्र जे आहे तर त्या चित्रामध्ये शेवटचं असणारं जे काही चित्र जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला फोकस करायचं. पहा की लास्ट पिक्चर इन द फूड चेन इज ऑफ द फंगी विच आर ॲक्टिंग ॲज डिकम्पोजर. ही जी काही असणारे जे काही अन्न साखळी जे आहे तर त्या अन्न साखळीमध्ये शेवटचं असणारं जे काही चित्र जे आहे तर त्या चित्रामध्ये काय दाखवलं आपल्याला, फंगी त्या ठिकाणी दाखवलेले. ह्या ज्या काही फंगी काय करताना दिसतात ते असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं विघटन त्या ठिकाणी करताना दिसतात. फ्यू बॅक्टेरिया आर शोन इन द पिक्चर ॲक्ट ऑन ऑल द लेवल्स अँड आर ब्रिंग अबाउट डिकम्पोजर. याच्यामध्ये काही त्या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही बॅक्टेरिया जे आहेत तर ते बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू त्या ठिकाणी दाखवलेले आणि हे जीवाणू काय करताना दिसतात
की सर्वसाधारणपणे तिचे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं असणारे जे काही डिकम्पोजिशन म्हणजेच त्या ठिकाणी विघटन जे आहे तर त्या विघटनाचं असणारे जे काही कार्य जे आहेत तर ते कार्य आपल्याला त्या ठिकाणी करताना दिसतात. त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन पहा काय आहे की व्हॉट इज नेसेसरी टू कन्वर्ट धिस पिक्चर इन टू फूड वेब अँड व्हाय. म्हणजे हे चित्र जे आहे तर त्या चित्रास अन्न जाळ्याचं स्वरूप येण्यासाठी काय आवश्यक आहे आणि का. आता काय सांगता येईल की सर्वसाधारणपणे इफ धिस फूड चेन हॅज टू बी कन्व्हर्टेड इन टू फूड वेब देअर शुड बी द इंटरॅक्शन्स बिटवीन द डिफरंट कॉम्पोनंट्स. बात ही जी काय असणारे जे काही अन्न साखळी जी आहे तर त्या अन्न साखळीचं जर आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही अन्न जाळं जे आहे तर त्याच्यामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर याच्यामध्ये असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांमध्ये आंतरक्रिया ज्या आहेत तर त्या आंतरक्रिया त्या ठिकाणी झाल्या पाहिजे. एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी प्रे टू द डिफरंट व्हेरेक्टर्स. कोणताही असणारा जो काही सजीव जो आहे तर तो सजीव कोणताही असणारा जो काही भक्षक जो आहे तर त्या भक्षकासाठी ते भक्ष्य त्या ठिकाणी असलं पाहिजे. मोर ओव्हर ए प्रेडेटर कॅन ऑल्सो बी द प्रे फॉर द अदर्स. किंवा असणारा जो काही प्रेडेटर जो आहे भक्षक जो आहे तर तो भक्षक काय असला पाहिजे कोणत्याही इतरांसाठी त्या ठिकाणी तो भक्ष त्या ठिकाणी असला पाहिजे. उदाहरणार्थ आपण लक्षात येत नसतो की फ्रॉग ईट डिफरंट इन्सेक्ट. म्हणजे त्या ठिकाणी असणारा जो काही बेडूक जो आहे तर तो बेडूक निसतं त्या ठिकाणी ग्रास हॉपर जो आहे तर तो ग्रास हॉपरच खाणार नाही नाकतोडच त्या ठिकाणी खाणार नाही तर इतर असणारे जे काही विविध अशा प्रकारचे जे काही कीटक जे आहेत तर ते कीटक त्या ठिकाणी खाऊ शकतो. द सेम फ्रॉग कॅन बी आयदर इटन बाय द स्नेक ऑर द बाय द हव्या. म्हणजे या ठिकाणी असणारा जो काही साप त्या ठिकाणी आहे मग हा जो काही असणारा जो काही फ्रॉग जो आहे तर तो फ्रॉग काही करू फ्रॉग जो आहे तर त्या फ्रॉगला एकतर साप त्या ठिकाणी खाऊ शकतो किंवा असणारा जो काही घार जे आहे तर ती घारसुद्धा त्या ठिकाणी तो असणारा जो काही फ्रॉग जो आहे तर त्या फ्रॉगला त्या ठिकाणी खाऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला सर्वसाधारणपणे ही जी असणारी काही साखळी जी आहे तर त्या साखळीमध्ये ग्रास जे आहे तर त्याला आपण त्या ठिकाणी प्रोड्युसर म्हणू शकतो. त्याच्यानंतर असणारा जो काही ग्रास हॉपर जो आहे तर त्याला आपण त्या ठिकाणी प्रायमरी कंज्युमर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. फ्रॉग जो आहे तर त्या फ्रॉगला आपण त्या ठिकाणी सेकंडरी कंज्युमर म्हटलेलं आहे. स्नेक जो आहे तर तो स्नेक त्या ठिकाणी आपला टेरिटरी कंज्युमर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी असणारे जे काही हॅवॅक किंवा इगल ज्याला आपण त्या ठिकाणी गरुड म्हणू शकतो तर हा त्या ठिकाणी अपेक्स कंज्युमर असणार आहे. त्याच्यानंतर शेवटी दाखवलेलं आपल्याला त्या ठिकाणी बॅक्टेरिया अँड फंगी जे आहे तर त्या डिकम्पोजर्स आपल्याला त्या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवली येते. आता याच्यानंतर पुढे इकोसिस्टीम ए रिव्ह्यू म्हणजे परिसंस्था जे आहे तर त्या परिसंस्थेचं काय करायचं आपल्याला पुनरावलोकन जे आहे तर ते पुनरावलोकन त्या ठिकाणी करायचं. आता काय सांगितलेलं आहे की इकोसिस्टीम इज फॉर्मड बाय बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन्स विथ इच अदर. मागेच आपण त्या ठिकाणी पाहिलं आहे की बायोटिक म्हणजे जैविक अबायोटिक म्हणजे अजैविक. तर याच्यामध्ये जैविक आणि अजैविक म्हणजे सजीव आणि निर्जीव घटक तसेच त्यांच्याशी परस्परांशी होणारे जे काही आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था जी आहे तर ती परिसंस्था त्या ठिकाणी तयार होताना दिसते. ईच फॅक्टर्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टीम. जे प्रत्येक असणारे जे काही परिसंस्था जे आहे किंवा परिसंस्थेमधला असणारा जो काही प्रत्येक असणारा जो काही घटक जो आहे सजीव असेल निर्जीव असेल या प्रत्येक घटकाची असणारी जी काही भूमिका जी आहे रोल जो आहे तर तो भूमिका त्या ठिकाणी महत्त्वाची त्या ठिकाणी असणार आहे. प्रोड्युसर्स लाईक प्लॅन्ट्स आर इम्पॉर्टंट. मग आता ती परिसंस्था जी आहे तर त्या परिसंस्थेमध्ये अन्न निर्माण करणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पती अतिशय त्या ठिकाणी कशा आहेत महत्त्वाच्या त्या ठिकाणी आहेत. हर्बीव्होरस लाईक डियर गोट शीप कॅटल हॉर्सेस कॅमल्स एक्सेट्रा फीडिंग अपॉन प्रोड्युसर्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. बघ ती असणारी जी काही परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थेमध्ये अन्न निर्माण करणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पती त्या ठिकाणी महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर असणाऱ्या जे काही हर्बीव्होरस ज्याला आपण त्या ठिकाणी शाकाहारी प्राणी म्हणताना दिसतो तर त्या शाकाहारी प्राण्यांमध्ये डियर म्हणजे हरिण असेल गोट्स अँड शीप म्हणजे शेळ्या मेंढ्या असतील किंवा त्या ठिकाणी कॅटल्स म्हटलेले म्हणजे गाई म्हशी असतील किंवा त्या ठिकाणी घोडे असतील उंट असेल अशा प्रकारचे हर्बीव्होरस
शाकाहारी असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते शाकाहारी प्राणीसुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. प्रेडेटर्स लाईक लायन अँड टायगर्स विच प्रिव्हेंट द ओव्हर पॉप्युलेशन्स ऑफ द हर्बिव्होरस आर ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. जे सर्वसाधारणपणे या ठिकाणी प्रेडेटर्स म्हणजे सर्वसाधारणपणे याला आपण आता ठिकाणी शाकाहारी प्राणी त्या ठिकाणी म्हणू किंवा सर्वसाधारणपणे हिंस्र प्राणी प्रेडेटर म्हणजे या ठिकाणी पुणे सर्वसाधारणपणे त्याला कोणी हिंस्र प्राणी त्या ठिकाणी म्हणून त्या हिंस्र प्राण्यांमध्ये सिंह असेल वाघ असेल अशा प्रकारचे असणारे जे काही हिंस्र प्राणी हे हिंस्र प्राणी काय करता दिसतात हे जे काही शाकाहारी प्राणी जे आहेत म्हणजे गाय असेल शेळे असतील मेंढे असतील घोडे असतील उंट असतील हे जे काही शाकाहारी प्राणी जे आहेत तर त्या शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू न देण्याचं काम वाघ सिंहसारखे जे काही हिंस्र प्राणी जे आहेत तर ते हिंस्र प्राणी त्या ठिकाणी करताना दिसतात. ए क्वेश्चन मे अराईज इन आवर माइंड दॅट वेदर द कॅटरपिलर्स फाउंड इन द नेचर ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन द फिफ्थली प्लेसेस टर्माइट्स इन्सेक्ट प्रेझेंट इन द डंग आर रिअली यूजफुल. पा काय प्रश्न या ठिकाणी की निसर्गामध्ये आढळणाऱ्या ज्या काही कॅटरपिलर्स अनेक प्रकारच्या अळ्या त्या ठिकाणी आपल्याला आढळतात त्याच्यानंतर ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन द फिफ्थी प्लेसेस आता फिफ्थी प्लेसेस पाहिजे या ठिकाणी नाव नीट लक्षात ठेवा की सर्वसाधारणपणे अस्वच्छ ठिकाणं जी आहेत ज्या ठिकाणी घाण असते त्याला आपण अस्वच्छ ठिकाणी म्हणताना दिसतो तर या ठिकाणी आढळणारे जीवजंतू. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले टर्मिट्स ज्याला आपण त्या ठिकाणी वाळवी म्हणताना दिसतो. दुसरं आपल्याला सांगितलं इन्सेक्ट प्रेझेंट इन द डंग म्हणजे शेणामध्ये असणारे जे काही किडे जे आहेत तर ते किडे यांचा सुद्धा खरंच आपल्याला त्या ठिकाणी उपयोग होतो का. हाऊ एव्हर दोज ऑर्गॅनिझम्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट दो दे आर डर्टी आणि हे जे काही प्राणी जे आहे हे प्राणी जरी आपल्याला त्या ठिकाणी कधीतरी त्या ठिकाणी आपणास त्या ठिकाणी दिसत असले किंवा ते जे काही प्राणी जे आहेत जीवजंतू जे आहेत तर ते जीवजंतू जरी त्या ठिकाणी घाणेरडे आपल्याला त्या ठिकाणी दिसत असले तरी ते अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर क्लिनिंग द एनवायरमेंट आणि हे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी निसर्गाची साफसफाई जी आहे तर ते साफसफाई करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी करताना दिसतात. आता पुढे इट मीन्स दॅट आवर एक्झिस्टन्स इज ड्यू टू दीज फॅक्टर्स अराउंड अस म्हणजेच आपल्या सभोवताली असणारे हे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांमुळेच आपलं असणारं जे काही अस्तित्व जे आहे तर ते अस्तित्व त्या ठिकाणी आहे आणि हेन्स वी शूड केअर फॉर दिस फॅक्टर आणि म्हणून हे जे काही सर्व घटक आपल्या आजूबाजूला त्या ठिकाणी आढळून येताना असतात की ज्यांच्यामुळे आपलं त्या ठिकाणी अस्तित्व आहे तर या घटकांची आपण काळजी जी आहे तर ती काळजी काय केली पाहिजे घेतली त्या ठिकाणी पाहिजे. आता पुढे काय सांगितलेले जरा विचार करायचा आहे. काय सांगितलेले पहा की इफ फॉलन फॉइलेज इन फॉरेस्ट डेड ट्रीज अँड कार कॅसेस इन अँड अराउंड व्हिलेज हॅड नॉट बीन डिकम्पोज्ड फॉर द इयर्स. पाहता अर्थ लक्षात घ्या. इन फॉलन फॉइलेज इन द फॉरेस्ट म्हणजे जंगलामधला पालापाचोळा. दुसरं आपल्याला सांगितले डेड ट्रीज पडलेली जे काही झाडं आणि तिसरं आपल्याला सांगितले कार कॅसेस इन अँड अराउंड व्हिलेज म्हणजे गाव परिसर जो आहे तर त्या गाव परिसरामधील मृत अशा प्रकारचं जनावरण यांचं जर त्या ठिकाणी डिकम्पोजिशन विघटन जर त्या ठिकाणी वर्षानुवर्षे झालं नाही तर काय होईल. आता काय होईल तर तेच आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. पहा की ओनली बाय डिकम्पोजिशन द इलिमेंट्स अँड मॉलिक्युल्स ट्रॅप्ड इन द बॉडीज ऑफ द ऑर्गॅनिझम कॅन बी सेंट बॅक टू द नेचर. बघ की आपल्या लक्षात येताना दिसतंय की विघटनाची असणारी जी काही प्रक्रिया ज्या आहे तर त्या प्रक्रियेच्या साह्यानं एखादा असणारा जो काही मृत प्राणी जो आहे तर त्या मृत प्राण्याच्या शरीरामध्ये अटकलेले जे काही मूलद्रव्य असतील रेणू असतील तर ते डिकम्पोजिशनच्या प्रक्रियेनं काय केलं जातात निसर्गामध्ये पुन्हा त्या ठिकाणी महाघारी त्या ठिकाणी पाठवले जातात. दीज व्हेरियस कंपोनंट्स हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ द बॉडीज ऑफ द प्लांट्स अँड द ॲनिमल्स आणि हे जे काही विविध अशा प्रकारचे मृत प्राण्यांच्या शरीरामधले असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक काय करताना दिसतात वनस्पती असतील प्राणी असतील तर यांच्या बनण्यामध्ये
मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी करताना दिसतात. इफ दे आर नॉट सेंट बॅक टू द नेचर द सायकलिक फ्लो ऑफ दीज इलिमेंट्स विल हाल्ट. पाहत आणि हे जे असणारे जे काही घटक जे आहे तर ते घटक जर पुन्हा त्या ठिकाणी निसर्गामध्ये त्या ठिकाणी गेले नाही तर हे जे असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांचा असणारा जो काही चक्री अशा प्रकारचा असणारा तो काही प्रभाव जो आहे तर तो प्रभाव त्या ठिकाणी थांबू त्या ठिकाणी शकतो. ओनली बाय द डिकम्पोजिशन प्रोसेस फॉयलेज इन द फॉरेस्ट डेड ट्रीज कार कॅसेस इन द आर सेंट बॅक टू द नेचर. आणि म्हणून त्या ठिकाणी विघटनाची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमुळं जंगलामध्ये पडलेला जो काही पालापाचोळा वाळलेली मृत अशा प्रकारची असणारी जी काही झाडं असेल किंवा गावासभोवतली पडलेले जे काही मृत प्राणी असतील तर हे त्या ठिकाणी डिकम्पोजिशनच्या प्रक्रियेनं पुन्हा निसर्ग जो आहे तर त्या निसर्गामध्ये पाठवले जातात. इफ सच डिकम्पोजिशन हाल्ट फॉर द एअर द एन्टायर अर्थ विल बी कव्हर्ड बाय द हिप्स ऑफ अनवॉन्टेड गार्बेज. आणि ही जी काही विघटनाची असणाराची काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया जर का त्या ठिकाणी वर्षानुवर्षे जर थांबली तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की पृथ्वी जी आहे तर त्या पृथ्वीवर हा असणारा जो काही अनवॉन्टेड गार्बेज म्हणजे नको असलेला जो काही कचरा जो आहे तर त्या कचऱ्याच्या ढिगानं संपूर्ण पृथ्वी जी आहे तर ती पृथ्वी त्या ठिकाणी व्यापली जाईल. द एन्टायर बॅलन्स ऑफ द नेचर वुड बी द लॉस्ट. आणि याच्यामुळे त्या ठिकाणी असणारा जो काही निसर्ग जो आहे तर त्या निसर्गाचा संपूर्ण असणारा जो काही संतुलन जे आहे तर ते संतुलन त्या ठिकाणी बिघडलं. आता त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे की जीव जीवस्य जीवनम म्हणजेच त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे जीव जीवस्य जीवनम इज ए संस्कृत सेईंग विच मीन्स दॅट वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मेक्स द लिव्हिंग ऑन द अदर. जीव जीवस्य जीवनम हे त्या ठिकाणी संस्कृत अशा प्रकारची म्हण किंवा म्हण आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की ज्याचा अर्थ आहे की एक प्राणी काय वर्तवणार दिसतो दुसऱ्यावर त्या ठिकाणी अवलंबून असतो. ऑल द फूड्स चेन्स ऑकरिंग इन द नेचर फंक्शन्स ऑन धिस प्रिन्सिपल. निसर्गामध्ये आढळून येणाऱ्या अनेक अशा प्रकारच्या किंवा सर्व प्रकारच्या असणाऱ्या जे काही अन्न साखळ्या ज्या आहेत तर त्या अन्न साखळ्यांचं कार्य हे जे काही तत्त्व जे आहेत जीव जीवस्य जीवन ज्याच्यावर त्या ठिकाणी ते अवलंबून असतो. प्रे अँड प्रेडेटर इंटरॅक्शन्स आर बेस्ड ऑन द अभव कन्सेप्ट. म्हणजे त्या ठिकाणी प्रे प्रे म्हणजे भक्ष्य प्रेडेटर म्हणजे भक्षक म्हणजे भक्ष्य आणि भक्षक यांच्यामधल्या असणाऱ्या जे काही अनन्य क्रिया ज्या आहेत तर त्या जे काही संकल्पना ज्या आहेत जीव जीवस्य जीवनम याच्यावर त्या ठिकाणी अवलंबून असतं. व्हाईल आता अशा प्रकारचे असणारे जे काही जीव जीवस्य जीवनम म्हणजे एक प्राणी काय होता नसतो दुसऱ्या प्राण्याला खातो त्याला तिसरा प्राणी त्या ठिकाणी खाताना दिसतो म्हणजे एकाचा जीव काय होता नसतो दुसऱ्यावर त्या ठिकाणी तो अवलंबून असताना दिसतो. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.